नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या अंगणात आणि खूप खूप स्वागत तुमचं माझ्या चॅनलवर. तर उन्हाळा आणि मार्च महिना म्हटलं की अंगणात इतकी झाडं आहेत आणि त्या झाडांचा सगळा पालापाचोळा पडत असतो आणि ही तर मना माझ्यासाठी पार्टीच असते, कारण याच पालापाचोळ्यापासून मी येणाऱ्या दिवसासाठी कंपोस्ट तयार करत असते. तर काही अशी माझ्या अंगणातली झाडं होती जी मी यापूर्वी, हे बघा, या इथं ना पानं टाकून ठेवली होती, तर ती आता मस्त खत झालेली आहे. आता या सगळ्या मातीला बाहेर काढणार आणि थोडीशी माती त्यात ठेवणार आणि जी अंगणात पडलेली जी पानं आहेत त्या पानांना मी डायरेक्ट उपयोग करून घेणार आहे. अंगणात आता तुमच्याही आजूबाजूला परिसरात इथं तिथं पानच पानं तुम्हाला दिसत असतील, तर त्याच पानाचा तुम्ही छानपैकी उपयोग करून घेऊ शकता आणि तोही अगदी डायरेक्टपणे. हे जे प्लॅन्ट्स असतात इनडोर ठेवण्यासाठी म्हणून वापरण्यात येणारे प्लॅन्ट्स फारच हार्डी असतात, त्यांना अगदी कमी मेंटेनन्स लागतं आणि कमी खताचाही उपयोग होतो. खत म्हणजे काय, तर तुम्ही बघत असाल माझ्या अंगणात साठवून ठेवलेली ही जी पानं आहेत, मी त्या पानांचाच डायरेक्ट उपयोग केल्यामुळे त्याचा येणाऱ्या दिवसासाठी मला खत म्हणून उपयोग येणार आहे. मी दुसरं कुठलंही मार्केटमधलं खत वापरत नाही. आता यातूनच काढलेली जी माती होती ती आता याच्या सोबतच मी भरणार आहे. हा एक होऊ शकतं की ही पानं जी आहेत थोडीशी एक 15-3 आठवडे अशी वर दिसायला अशी छान दिसणार नाहीत, पण येणाऱ्या दिवसात मात्र हेच आपल्याला सोन्यासारखं जे खत आहे ते मिळवून देणार आहेत आणि बाहेरून आणायची गरज नाही. तुम्ही असंही करू शकता, खूप प्रमाणात जी पानं आहेत ती भरायची आणि वरच्या बाजूला छान अशी माती भरून त्याचा वरचा जो भाग आहे तो पानांनी सगळा दिसणारा तो झाकून टाकायचा. आणि मीही तसंच केलेलं आहे, सगळी तुमच्या समोर केलेलं बघितलं ना तुम्ही, तर अशा प्रकारे तुमच्या अंगणातल्या पडणाऱ्या पानांचा तुम्ही असा डायरेक्ट उपयोग करून घ्या, कारण ही जी सोन्यासारखी जी माती आपल्याला मिळती ती आपल्याला बाजारात कुठं न मिळता आपल्या अंगणातूनच खूप छान अशी मिळती. आणि आता याच मातीचा सुद्धा मी छान अशी चाळणी करून बॅगेत मी भरून ठेवू शकते. आणि जी छोटे छोटे प्लांट्स असतात ज्यांना आपण अंगणात हँगिंगमध्ये शोसाठी वापरतो, त्यासाठी सुद्धा या मातीचा कंपोस्ट म्हणून उपयोग करून घेऊ शकतो. छोटे छोटे जे माझ्याकडे कॅरी बॅग असतात, पिठाचे असतील, तांदळाचे असतील किंवा वॉशिंग पावडरचे ज्या कॅरी बॅग मिळतात, त्यातून मी पडणारं प्रत्येक पान असं गोळा करून ठेवते. हे बघितलं तुम्ही माझं जे प्लांट आहे किती आरामात माझ्या हातात आलेलं आहे, कारण खूपच भुसभुशीत अशी जी माती आहे माझ्या अंगणात तयार होते. कारण किचन वेस्ट आणि जास्तीत जास्त तुम्ही म्हणू शकता माझ्या अंगणात पडलेली ही पानं, बेंगलोर म्हटलं की हिरवगार आणि सगळीकडं मोठी मोठी झाडं, तशीच माझ्या अंगणात म्हणजे माझ्या घराच्या समोर मोठी दोन झाडं आहेत जी की ऑक्टोबरमध्ये आणि ऑक्टोबरच्या आसपास आणि जास्त मार्च महिना जो उन्हाळा आहे तेव्हा ती खूप पानाची गळती होते. तर मी त्याच पानाचा खूप छान असा उपयोग करून घेत असते. डायरेक्ट पानं भरायची आणि त्याच्यावर परत आपलं जे प्लांट आहे ते ठेवायचं आणि तुम्हाला म्हटल्यासारखं वरून थोडीशी माती टाकायची की जेणेकरून दिसायलाही छान दिसेल आणि त्या मातीमुळं ती पानं दबत जातील आणि येणाऱ्या दिवसासाठी आपल्या या पॉटला आणि या प्लांटला ते खत देईल. कसा वाटला हा माझा व्हिडिओ, आणि तुम्हीही असे प्रयोग करून बघा, आणि छान वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.